हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या संतोष विलास राजमाने याच्याकडे वीज बिलापोटी दहा हजार चारशे साठ रुपयाची थकबाकी आहे त्यासाठी महावितरणनं राजमाने यांचा वीज पुरवठा खंडित केला होता त्यामुळे निराश झालेल्या संतोष राजमाने यांना माणगाव उपकेंद्रामध्ये पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच राजमानेला रोखल्यानं अनर्थ टळला दहा हजार चारशे साठ रुपयांची वीजबिल थकबाकी असल्यानं हातकणगले तालुक्यातील माणगाव इथल्या संतोष राजमाने या ग्राहकाचा वीज पुरवठा महावितरणनं खंडित केला होता आर्थिक चणचण आणि बेरोजगार असलेल्या संतोष राजमाने या युवकानं आज माणगाव उपकेंद्रात येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारात गोंधळ घातला आणि पेट्रोल अंगावर ओतून घेतलं काडी पेटवत असताना सरपंच राजू मगदूम उपसरपंच अख्तर भालदार प्रशांत जाधव यांनी त्याला रोखल्यानं पुढील अनर्थ टळला या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून वीजवितरण कंपनीविरोधात असंतोष पसरला आहे